नमस्कार, मी राजरत्न जोंधळे, टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत. राज्यातील ज्या पालकांचं वार्षिक उत्पन्न 8 लाखांपेक्षा कमी आहे अशा पालकांच्या मुलींसाठी जून महिन्यांपासून मेडिकल, इंजिनिअरिंग आणि इतर 600 अभ्यासक्रमांचं शिक्षण हे मोफत दिलं जाणार आहे. 8 लाखांपर्यंत वार्षिक उत्पन्न असलेल्या आणि राज्यातील कला, विज्ञान, वाणिज्यबरोबरच वैद्यकीय, अभियांत्रिकी, फार्मसी आदी व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये उच्च शिक्षण घेणाऱ्या सर्व विद्यार्थिनींच्या 100% शुल्काचा परतावा राज्य सरकारकडून केला जाणार आहे. 2024 आणि 2025 या शैक्षणिक वर्षांपासून ही योजना लागू केली जाईल. सर्व प्रकारचे डिप्लोमा, पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांचा यात समावेश असणार आहे. खाजगी विद्यालय आणि अभिजात विद्यापीठांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना या निर्णयाचा फायदा होणार आहे. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 8 लाखाच्या आत असल्याचं प्रमाणपत्र विद्यार्थिनींनी सादर केल्यानंतर फीचा 100% परतावा होणार आहे. जाणून घेऊयात या योजनेचे काय फायदे होणार आहेत ग्राफिक्सच्या माध्यमातून. महाराष्ट्रातील उच्च शिक्षणात विद्यार्थिनींचे घटते प्रमाण रोखण्यास या निर्णयामुळे मदत होणार आहे. 8 लाखांपेक्षा कमी उत्पन्न असलेल्या मुलींसाठी 600 अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश मिळणार आहे. मेडिकल आणि इंजिनिअरिंग सारख्या महागड्या अभ्यासक्रमांमध्ये मोफत प्रवेश मिळणार आहे. शिक्षणाच्या क्षेत्रात लैंगिक समानता वाढण्यास मदत होणार आहे. सामान्य घरातील मुलींसाठी उच्च शिक्षणाची दारे उघडणार आहेत. सरकारच्या या योजनेचा फायदा विद्यार्थिनींना होणार असून त्यामुळे विद्यार्थिनींना उच्च शिक्षण घेण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे. अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी पाहत रहा टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र, आपली बातमी. कम ऑन गाइस, हरी अप. अरे सुन ना, एक ब्रेक ले लेते हैं. Guys, I'm telling you, तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता. But that's okay, you can learn. रोज का ढक्कन देना. ये रेड वाला है, सही वाला देना. वे ढक्कन. पहले तो सही पानी पीना. Manikchand Oxyridge, proudly Indian.